एसटी कर्मचाऱ्यांच्या याच आंदोलनाचा फटका काही दिवसांवर आलेल्या कार्तिकी वारीला देखील बसलाय. एसटीची सेवा बंद आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांना बेभरवशाच्या असुरक्षित अशा वडापमधून प्रवास करावा लागतोय. तब्बल 2 वर्षानंतर पंढरपूरचा परिसर कार्तिकी वारीसाठी सज्ज झाला. राज्यभरातून लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे वळू लागली. पण या उत्साहाला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं खीळ बसली आहे. लालपरी बंद असल्यानं बेभरवशाच्या वडापमधून वारकऱ्यांना प्रवास करावा लागतोय. पांडुरंगाच्या दर्शनाची परवानगी दिली परंतु गाड्या बंद केल्या. म्हणजे जसं त्यांनी आम्हाला एक चॉकलेट दिल्यासारखं केलं आहे. पांडुरंगाचं दर्शन देत आहे पण घरी परताला प्रवास करायला गाडीचा पत्ता नाही. यात्रेला आम्ही बोरगा अर्जातून चालत आलेलो माऊली गणपती संस्थानून. जाण्यासाठी सुविधा नाही. आता त्या शासनासाठी काय करू आम्ही? ते शासनाचा जाहीर निषेध करू आम्ही. गाडी नाही आमची. आता काय आम्ही 15 दिवस पायी आलेले सर. आता आमची काय द्यायची सोय आहे? साहेबांना काहीतरी सोय करा आमची द्यायची. एवढीच विनंती आमची द्यायला दुसरं काय. 2019 कार्तिकी यात्रेत तब्बल 2 लाख वारकऱ्यांनी एसटीनं प्रवास केला होता आणि त्यातून एसटी महामंडळाला 4,39,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं. शासनाने ह्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व मालवाहू वाहन असेल, स्कूल बस असेल, खाजगी बस असतील किंवा खाजगी वाहन असेल, यांना आपत्कालीन ह्याच्यामध्ये आपण त्यांना प्रवासी वाहतुकीची परमिशन दिलेली आहे. सदरची प्रवासी वाहतूक ही फक्त सुरक्षित होणार आहे याची आम्ही ती पण काळजी घेत आहे. कुठल्याही पद्धतीची आर्थिक लुटमार होणार नाही. त्यांना जे काही एसटीचे भाडे आहे त्या एसटीच्या दरामध्येच आपण ही व्यवस्था सुविधा उपलब्ध करून देत आहोत. 8 दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप लवकर मिटो आणि विठुरायाची आणि त्याच्या भक्तांची भेट हो, हीच विठुराया चरणी प्रार्थना. सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.